दुसरीकडे मुंबईत मात्र भाईंदरमध्ये बिल्डिंगचा भाग कोसळलेला आहे. अग्निशमन दल आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे. या घडीची महत्त्वाची बातमी, अडकलेल्यांना बाहेर काढण्याकरता आता युद्धपातीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरता प्रयत्न आहे. हा जो ढिगारा होता, बिल्डिंगचा जो भाग होता, तो रिक्षावर सुद्धा कोसळला. ही दृश्य आपण पाहतोय. या रिक्षाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. अधिक माहिती घेतोय आमच्या प्रतिनिधी माधवी गायकवाड यांच्याकडून. माधवी, या इमारतीत किती रहिवाशी राहत होते? ही इमारत धोकादायक होती का? काय आहे या सगळ्या संदर्भात माहिती? कधी घडली आहे घटना? लागवी ही भाईंदर पश्चिमेच्या स्टेशनच्या बाजूलाच मुख्य रस्त्यावर असलेली नवकीर्ती इस्टेट बिल्डिंग आहे. या बिल्डिंग ही नगरपालिकेने धोकादायक बिल्डिंग म्हणून घोषित केली होती. त्यांना तशी नोटीसही नगरपालिकेने काढलेली होती. पण ती बिल्डिंग तिथे असलेल्या रुपेश बार म्हणून हे स्थानिक बार आहे, त्या बार मालकामुळे ती बिल्डिंग ते बिल्डिंगचा खालचा भाग खाली करण्यात आलेला नव्हता. पण या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली आहे. या ठिकाणी नगरपालिकेची अग्निशमकची गाडी, पोलिसांच्या गाड्या आलेल्या आहेत. ह्या बिल्डिंगचा काही भाग, ही बिल्डिंग मुख्य रस्त्यावर असल्यामुळे, स्टेशन लगत असल्यामुळे, त्याचा काही भाग हा रिक्षावर पडलेला आहे. त्या रिक्षा मधल्या काही लोकांनी दबण्याची शक्यता आहे. त्यांना काढण्याचं काम आता अग्निशमक दलाच्या कडून युद्ध पातळी करण्याचं काम सुरू आहे. पण या घटनेमध्ये अजून कोणती जीवितहानी झाली नाही. माधवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. या घटनेत जमेची बाजू म्हणजे सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये. इमारतीचा एक भाग कोसळला. हा भाग इमारतीबाहेर उभ्या असलेल्या रिक्षावर सुद्धा कोसळलेला आहे. काही काळ या परिसरातली वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आता हे ढिगारा उपसण्याचं काम देखील हाती घेण्यात आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.